मुंबई पुलिस को ड्यूटी करते आपने कई बार देखा होगा, कभी उनसे मीठी तो कभी तीखी नोकझोंक भी हुई होगी। लेकिन रात में सभी के सोने के बाद उनको सड़कों पर ड्यूटी देते आपने देखा होगा। त्योहारों पर उनको डबल ड्यूटी करते पाया होगा, पर इन्हीं पुलिस वालों के अंदर भी कई कलाकार बसे हैं। कोई डांस अच्छा करता है, कोई स्पोर्ट्स अच्छा खेलता है, तो कोई बॉडी बिल्डिंग में गोल्ड लेकर आता है। ऐसा ही मुंबई पुलिस के अलग अलग विभागों में काम करने वाले अमलदार से लेकर बड़े अधिकारियों तक ने 61वें महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटक प्रतियोगिता बृहन मुंबई पुलिस कल्याण विभाग मुंबई ने 21 संस्थाओं के बीच नाटक पेश किया, एवोल्यूशन ए क्वेश्चन मार्क। इस नाटक को राज्य स्तर पर दूसरा स्थान मिला और अब ये नाटक महाराष्ट्र में होने वाले अलग अलग राज्यों के साथ टक्कर देने के लिए फाइनल में अपना स्थान बना चुका है। आपको बता दें, इस नाटक के माध्यम से आदिवासी समुदाय के कुछ ऐसे सत्य कलाकारों द्वारा दिखाया गया है जो आपको मजबूर कर देगा सोचने पर कि आखिरकार इस समुदाय को वर्तमान समय में किस तरह लाया जाए या उन्हें उनके हाल पर ही छोड़ दिया जाए। इस नाटक में उनके पहनावे से लेकर उनके हाव भाव और उनकी भावनाओं को पूरी तरह से देखने आए दर्शकों को पहुंचाने की कोशिश की गई। नाटक में काम करने वाले सभी बाल कलाकार पुलिस विभाग में काम करने वालों के बच्चे थे, जो किसी ट्रेन कलाकारों से कम इस नाटक में नजर नहीं आए। इस पूरे नाटक में भाग लेने वाले लोगों के साथ कंधे से कंधा मिलाकर उनका साथ दिया मुख्यालय 2 की पुलिस उपायुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते ने हौसला बढ़ाते हुए बधाई दिया। मुख्यालय 1 के पुलिस उपायुक्त एम राजकुमार और मुंबई पुलिस कमिश्नर ने अपने कलाकारों का हौसला अफजाई किया और आगे बढ़ने के लिए पूरी टीम का पूरा सहयोग दे रहे हैं। इस नाटक के लेखक शुभान ग्राउत है, पहला सर्वश्रेष्ठ निर्देशक चेतन किंजलकर, दूसरा सर्वश्रेष्ठ नेपथ्य प्रदीप पाटिल, पहला सर्वश्रेष्ठ रंगभूषा आमोद दोषी, अभिनय कोमल सालवे को मिला। साथ ही सभी अन्य कलाकारों के अभिनय की जमकर तारीफ हुई। सदाशिव कुबल, श्रीपाद काम्बली, गणेश कदम, ज्ञानेश्वर परब, अमर बंसोदे, पद्मावती मथाइस, काव्य पालव, पूनम वसंत सांगले, चेतन किंजलकर, शशांक देवकर, प्रदीप गोले, जितेंद्र जाधव, कोमल सालवे, निखिल परब, सागर माने, अनंत कदम, श्रद्धा कदम, शैलेश पवार, सनाकोसर खान, विवेक वेखंडे और बाल कलाकार सोहम, साइश, मंथन, प्रणल, स्तुति, साइशा, हर्षिता और प्रतीक सभी एक से बढ़कर एक कलाकार इस मंच पर अपनी कला को दिखाया। आणि ती भाषा जी आपण नेहमी बोलत नाही, जी भाषा आपण कधीही ऐकलेली नाही, अशी एक भाषा नव्यानं नाटकाच्या पर्पजसाठी बनवणं सुद्धा चॅलेंज आहे। ती पाठ करणं आणि नंतर तिचे जे डायलॉग्स आहेत ते बोलणं हे अत्यंत कठीण काम, पण यांनी ते केलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जे पूर्ण स्टेजचं डेकोरेशन जे बनवलेलं आहे। हॅलो नमस्कार, ये है शुभांग राऊत, जिन्होंने मुंबई पुलिस डिपार्टमेंट के लिए एवोल्यूशन द क्वेश्चन मार्क करके ये नाटक इन्होंने चूज किया। और मेरा शुभांग से यही क्वेश्चन है कि आपने ये नाटक मुंबई पुलिस को देने के लिए आपके मन में ये कैसे आग्रह आया कि ये मुंबई पुलिस के डिपार्टमेंट आपकी टीम को अच्छा अंजाम दे सकती है? वेल, हे नाटक खूप कठीण होतं ऍक्च्युली, जेव्हा ओरिजिनल एकांगिका बसवली होती तेव्हा, पण मला असं वाटतं की इतकं कठीण नाटक किंवा हे कठीण शिवधनुष्य मे बी मुंबई पोलीस पेलवतील आणि त्यांनी सक्सेसफुलरित्या पेलवलं ते नाटकात। खूपशा किमान हजार गोष्टी, हजार डायमेन्शननी नाटक बोलतं आपल्याशी आणि त्या सगळ्या डायमेन्शन त्याच्यावर कंट्रोल मिळवण्याचं काम आय थिंक मुंबई पोलिसांनी यशस्वीरित्या केलंय आणि त्याची काय म्हणू आपण फलश्रुती त्यांना मिळाली। त्यांना प्राईज मिळालं, सेकंड आले, डिरेक्शनचं प्राईज मिळालं, सेटचं प्राईज मिळालं, बरेच प्राईज मिळाले। सो एक थोडंसं समाधान लेखक म्हणून मलाही वाटतं की मी कुठल्याही संघाला दिलं नाही असंच। सो मुंबई पोलिसांनी खूप छान काम केलंय आणि त्यांनी ड्युटी सांभाळत होती, इतकं कठीण कलाकृतीला योग्य न्याय दिला त्यासाठी खूप समाधान वाटतं। अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर फायनल्स। ओके, थँक्यू सो मच। खुशी ह्याने हिने या नाटकाचे कॉस्ट्युम केले होते, खूप कठीण गोष्ट होती पण तिने ती पेलवली आणि सगळ्यांना ते आदिवासी वाटतील ह्या प्रकाराने सगळ्यांना सजवलं। तसेच आमच्या अमोद दोषी सर, ज्यांनी मेकअप केला, त्यांनी अक्षरशः जीव टाकला त्या मेकअपमध्ये आणि सगळेच लोक त्या रंगमंचावर न वाटता एखाद्या जंगलात आहे की काय असे वाटत होते। तसेच नेपथ्यकार आमचे प्रदीप पाटील सर, त्यांनी खूप मदत केली। तसंच आमचं म्युझिक शैलेश पवार यांनी केलं, त्यांनी उत्तम साज त्या नाटकाला दिली आणि सर्वच खूप सुंदर झालं।
बोलायला गेलं तर भरपूर बोलता येईल, पण थोडक्यात एवढंच सांगेन. एक डिरेक्टर म्हणून माझ्यावरती जो सगळ्यांनी विश्वास टाकला, त्या विश्वासाचं चीज आज झालं आणि नाटक फायनलला पोचलं. विशेष करून शेवटी मी एक गोष्ट सांगेन की ह्या नाटकातली लहान मुलं आपले पोलीस पाल्ले आहेत, जी 12-10 लहान मुलं होती, त्या सगळ्यांचं कौतुक करावं का कमी आहे? म्हणजे मला कधी कधी असं मला वाटायचं की यार डिरेक्टर ते आहेत की मी आहे, याची गरज नाही लागायची, इतक्या या दोघी छान करायच्या. पण एकंदरीत खूप छान सगळं झालं, खूप हसणं झालं, खूप बोलणं झालं, खूप रागवणं झालं, पण ह्या सगळ्या गोष्टींचे सरमिसळ म्हणजे हे नाटक आज फायनलला पोचलं आहे. तसेच मी दाद देन खुशी ह्याने हिने ह्या नाटकाचे कॉस्ट्युम केले होते. खूप कठीण गोष्ट होती, पण तिने ती पेलवली आणि सगळ्यांना ते आदिवासी वाटतील ह्या प्रकाराने सगळ्यांना सजवलं. तसेच आमच्या अमोद दोषी सर, ज्यांनी मेकअप केला, त्यांनी अक्षरशः जीव टाकला त्या मेकअपमध्ये, आणि सगळेच लोक त्या रंगमंचावर न वाटता एखाद्या जंगलात आहे की काय असे वाटत होते. तसेच नेपथ्यकार आमचे प्रदीप पाटील सर, त्यांनी खूप मदत केली. तसंच आमचं म्युझिक शैलेश पवार यांनी केलं, त्यांनी उत्तम साज त्या नाटकाला दिली आणि सर्वच खूप सुंदर झालं. बोलायला गेलं तर भरपूर बोलता येईल, पण थोडक्यात एवढंच सांगेन. एक डिरेक्टर म्हणून माझ्यावरती जो सगळ्यांनी विश्वास टाकला, त्या विश्वासाचं चीज आज झालं आणि नाटक फायनलला पोचलं. विशेष करून शेवटी मी एक गोष्ट सांगेन की ह्या नाटकातली लहान मुलं आपले पोलीस पाल्ले आहेत, जी 12-10 लहान मुलं होती, त्या सगळ्यांचं कौतुक करावं का कमी आहे? म्हणजे मला कधी कधी असं मला वाटायचं की यार डिरेक्टर ते आहेत की मी आहे, तेच एवढं शिकवायचे, तेच काही गोष्टी सांगून जायच्या की यार हां ह्या गोष्टी विसरतो आहे आपण. त्यामुळे लहान मुलांचं तितकंच कौतुक, कारण लहान मुलाला आपण शिकवण्यात पत तरी मोठे झालो नाही आहोत. त्यामुळे लहान मुले देवाकडची फुलं असतातच, आणि त्यांनी खरंच तेवढं प्रामाणिकपणा दाखवला म्हणून आज या नाटकाला सर्व बाजूंनी कौतुकांचा वर्षाव झाला आहे. त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार, आणि नक्कीच फायनललाही नम्रात येऊच असा कॉन्फिडन्स आहे. थँक्यू.